मराठा समाजाची जो आरक्षणाचा जो वाद आहे तो एका वेगळ्या वळणावर येऊन टेपलेला आहे. वास्तविक सुरुवातीची जी मराठा समाजाची जी सकल मराठाची मागणी होती की आम्हाला ओबीसीचा धक्का न लावता आम्हाला 50% वरती आम्हाला आरक्षण द्यावं, सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही आणि त्यामुळं आता मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी जे आहे ते ओबीसीमधून आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. जरांगे पाटलांनी निजामाच्या कुणबी दाखल्यांपासून ते आता सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केलेली आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये मराठा समाजाचं आंदोलन अतिशय उग्र आंदोलन जे आहे त्यांनी केलं, म्हणजे लोक आमदारांची सुद्धा घरे पेटवण्याची हे जे आहे या महाराष्ट्रामध्ये पाहिलं, अशी स्फोटक परिस्थिती जी आहे यापूर्वी महाराष्ट्रात कधीच नव्हती. या इतकी अनेक वर्षापासून ओबीसी असेल मराठा समाज असेल अगदी सलोख्यानं या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी एक गुण्या गोविंदाने एकमेकाच्या सहकार्याने काढलेली आहेत. पण आता मात्र मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर अचानकपणे मागणी बदलून आता आम्हाला ओबीसीतच पाहिजे, आम्ही कुणबीच आहोत, आम्ही शेतकरी म्हणजे कुणबी, असे दाखले देऊन जे सुरू आहे आणि त्यामुळं ओबीसी समाजाचा त्याला स्पष्टपणे विरोध आहे. कारण 245 जमातींना 27% आरक्षण आहे. आता हे म्हणजे आम्ही 32% मराठा आम्हाला त्याच्यामध्येच इन्क्लूड केले गेलं पाहिजे आणि ह्या मागणीला ओबीसीचा विरोध आहे. आणि त्यामुळं ह्या सगळं वातावरण मराठवाड्यात उलट जास्त वातावरण तापल्यामुळं आता आम्हीसुद्धा जे आहे ओबीसी जे आहे ती मराठवाड्यामध्ये आम्ही 2 महामेळावे आम्ही घेतले आहेत. एक तर अंबडला आम्ही 17 तारखेला घेतलेला आहे आणि एक 26 तारखेला आम्ही हिंगोलीला घेतलेला आहे. दोन्ही ठिकाणी सगळे ओबीसी समाज सगळे नेते मंडळी, मग पंकज असतील, आमचे भुजबळ साहेब आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, हे सगळे नाना पटोले, त्याचप्रमाणे बावनकुळे, हे सगळे जे आहे म्हणजे सगळ्या पक्षाचे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि हे मेळावे जे आहेत हे मेळावे म्हणजे काय, त्यांच्या मेळाव्याला आव्हान वगैरे असं काही नाही आहे. कारण शेवटी मराठवाड्यातला हा जो ओबीसी समाज जो आहे तो त्याला कुठेतरी प्रबोधन केलं गेलं पाहिजे, त्याला त्या मानसिकतेतून बाहेर आणलं पाहिजे किंवा आपल्याला शब्द दिला सरकारने की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी धक्का लागू देणार नाही. तरीसुद्धा असं असतानासुद्धा मराठा समाजाची मागणी काही संपेना की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत असल्यामुळं आम्हाला हा मराठवाड्यामध्ये 2 महामेळावे, त्याचप्रमाणे 16 तारखेपासून माझा आणि माझ्यासोबत बावकर साहेब असतील, लक्ष्मण गायकवाड भक्तेबू नेते, टी पी मुंडे सर्व वंजारी सभा नेते, ह्या सगळ्या नेत्यांचा जो आहे दौरा जो आहे आम्ही मराठवाड्यात आम्ही 16 पासून सुरू करत आहेत. 16 तारखेला हा दौरा जो आहे हा दौरा नांदेडला 11:00 कार्यकर्त्याच्या मळ्यापासून सुरू होईल. ती परभणीला त्याच दिवशी संध्याकाळी परभणीला आमचा दौरा जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे तो जालन्यामध्ये अंबरचा मेळावा जो आहे तो पण जवळपास 70-80 एकरामध्ये आम्ही तो मेळावा घेतलेला आहे आणि फार मोठा मेळावा त्या ठिकाणी अनेक लाखोच्या संख्येनं ओबीसी त्या मेळाव्यामध्ये दाखल होणार आहेत. तो मेळावा आम्ही 17 तारखेला आम्ही अटेंड करून आम्ही 18 तारखेला औरंगाबाद सकाळी औरंगाबाद आणि संध्याकाळी 4:00 बीडला या ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावी सभा त्या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर 19 उस्मानाबाद सकाळी 11:00 आणि संध्याकाळी 4:00 जे आहे ते आम्ही लातूरला त्या ठिकाणी आम्ही दौरा करणार आहे. आणि त्या अशा तऱ्हेने हा मराठवाड्याचा जो आहे दौरा जो आहे आमचा ओबीसीचा ओबीसी आरक्षण जागर यात्रा जी आहे अशा प्रकारे आम्ही हा दौरा आम्ही सुरू करत आहोत. आणि ह्या दौऱ्यामध्ये अनेक समाजाचे अनेक नेते मंडळी जे आहेत त्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत आणि ओबीसी समाजाला आम्ही एक आम्ही साथ घालणार आहोत की आपण सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजे. कारण एक प्रस्थापित असा मोठा समाज जो आहे जो सत्तेमध्ये आहे सत्ताधीश आहे आर्थिक दिशेने अतिशय क्षमतेनं ताकदीनं उतरलेला आहे आणि आपल्या आरक्षणाला कुठेतरी हे करू नये म्हणून संघटितपणे जे आहे सरकारवरती सुद्धा आमचाही दावा पडला पाहिजे. कारण नाहीतर कदाचित कुठल्याही बातमी सरकार कुठलाही GR काढू शकेल आणि पुन्हा मराठ्यांचा मराठाला ओबीसीमध्ये घालू शकेल अशा प्रकारे काही घडू नये म्हणून सरकारवरतीसुद्धा ओबीसीचा सुद्धा दबाव असला गेला पाहिजे. म्हणून हा मेळावा जो आहे हा मेळावा हे 2 मेळावे आम्ही मराठवाड्यात आम्ही घेत आहोत आणि त्याचप्रमाणे या दौऱ्यामध्ये सुद्धा आम्ही प्रबोधन करणार आहोत. आमची ह्या सगळ्या दौऱ्याची आणि ह्या मेळाव्याची मुख्य मागणी जी आहे की ह्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत सरकारने धक्का लावता कामा नये. त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना या ठिकाणी महाराष्ट्रात ताबडतोब निर्णय घ्यावा. बिहारचा निर्णय आकडे आल्यानंतर आपण घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे.
आणि सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती जातनिहाय जनगणना जी आहे ती ताबडतोब आता करायला पाहिजे ही एक मागणी आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाला 5,500 कोटी रुपयाचा 70,000 विद्यार्थ्यांना त्यांनी लोन दिलेलं आहे 15-15 लाख रुपयाचं, पण ओबीसीला अजून एक छदामी दिलेला नाही आहे आणि त्याचं संपूर्ण व्याज माफ केलेलं आहे. अशा प्रकारे ती मागणी आहे, हॉस्टेलची मागणी आहे. धनगर समाजाची जे एसटीला ते धनगर समाजाला त्या 16-17 योजना धनगर समाजाच्या त्या धुळकात पडलेल्या आहेत. अशा प्रकारे ह्या ओबीसींच्या ह्या ज्या मागण्या ज्या आहेत ह्या भटक्यामुक्तांच्या अनेक मागण्या आहेत, त्यामध्ये 12 बडूदाब्यांच्या मागण्या आहेत. आणि ह्या सगळ्या मागण्यांचा उहापोह जो आहे तो आमच्या ह्या सगळ्या मेळाव्यामध्ये आणि आमच्या दौऱ्यामध्ये होणार आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही कुणाला आव्हान देत आहोत किंवा आम्ही कुणाला प्रति आव्हान देत आहोत किंवा मोर्चाला प्रति मोर्चा असं मुळीच आम्ही करत नाही. नाही बघा, प्रतिमोर्चे काढून पुन्हा आणि वातावरण जे आहे या महाराष्ट्रातलं बिघडू शकतं आहे. आणि मग अशा प्रकारे मोर्चाला प्रतिमोर्चे काढून आव्हानाला प्रति आव्हान देऊन अशा प्रकारे हे न असं करू नये. कारण जरांगे पाटलांचा मोठे आम्ही मेळावे घेतले त्या ह्याच्यामध्ये, त्याला आम्ही कुठं प्रतिमोर्चे नाही किंवा प्रति आव्हान आहे असं ओबीसीने कुठं काहीच केलं नाही. फक्त ओबीसी आपली माध्यमांच्या समोर भूमिका मांडतात नेतेमंडळी किंवा आमच्या आरक्षण धक्का लागता का म्हणे. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा भूमिका तीच आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. कसं आहे, छगन भुजबळ साहेबांनी काय भूमिका मांडली हा महत्त्वाचा विषय आहे. छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका पवार साहेबांनी मांडली तीच भुजबळ साहेबांनी मांडली. जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली की आम्ही ओबीसीला धक्का लागू न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका मांडली, अजितदादा पवारांनी मांडली, त्याचप्रमाणे सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा अशी भूमिका मांडली गेली की ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता कामाने न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात काही हरकत नाही. ही भूमिका जी आहे हीच भूमिका भुजबळ साहेबांनी घेतली आणि त्यामुळं आणि अशी भूमिका सगळ्यांची भूमिका तीच भुजबळ साहेबांनी घेतली. त्यामुळे भुजबळ साहेबांना टार्गेट करण्याचा जे विषय आहे ना तो कशासाठी होतो आम्हाला कळत नाही आहे. आणि भुजबळ साहेबांना जी पाळायची भाषा जी कळते की मराठा मतदान करणार नाही, अनेक माध्यमांमध्ये मी ऐकतो आहे की भुजबळ साहेबांना आता मराठा मतदान करणार नाही आणि त्याला आम्ही निवडणूक आम्ही पाडू काय. तर भुजबळ साहेबांच्या मतदारसंघामध्ये मराठा जरी नाही मतदान दिलं तिथं ओबीसी आहे, ते दलित आहे, तिथं मुस्लिम आहेत, तिथं मागासवर्गीय आहेत, ही सगळी मंडळी आहेत, ती मतदान देणार त्यांना देतीलच ना. आणि तुम्ही जर अशी भाषा जर करायला लागला की आम्ही एक ओबीसीचा नेता आहे आम्ही भुजबळ त्यांना आम्ही पाडणार, मग जर ओबीसीने असं ठरवलं तर ओबीसी 160 पाडू शकतात ना. मग हे जे पाडापाडीच करायचं आहे का, आपल्याला आरक्षणच बोलायचं आहे ना. तुम्हाला जे आरक्षण पाहिजे, मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते सरकार द्यायला तयार आहे. सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे, आम्ही पाठिंबा दिला आहे की 50% वर्फचं तुम्हाला EWS तुम्हाला आता 10% 8.5% मिळालेलं आहे, आणखीन वाढवून घ्या, आमचं काही म्हणणं नाही आहे. तुमची ताकद आहे तेवढी, इथं तुमची सरकार आहे, दिल्लीमध्ये सरकार आहे, मग 3 दिवसामध्ये तुम्ही करू शकता 3-4 दिवसामध्ये, तर ते तुम्ही का करत नाही. फक्त जे काय सरकारचं फेल्युअर झालेलं आहे आरक्षण टिकवण्यामध्ये त्याचं पाप जे आहे त्याचं पाप ओबीसीच्या माती कशाला मारायचं. गरिबी जो आहे, आम्ही मान्य करतो की काही गावागावामध्ये मराठा समाज गरीब आहेत, पण हे सामाजिक मागासलेपण जे आहे, हे सोशल बॅकवर्डनेस आरक्षण जे आहे, हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे. आणि मराठा समाजाला गरिबी आणली कुणी? आत्तापर्यंत कोण कृषीमंत्री होते, दिल्लीत कोण होते, महाराष्ट्रात कोण होते, मुख्यमंत्री कोण होते, मंत्री कोण होते, ह्यांच्या सगळ्या चुकीच्या नियोजनामुळे तुम्हाला गरिबी आलेली आहे. त्याच्यामध्ये ओबीसीमुळे तुम्हाला गरिबी आलेली नाही आहे. मग आता त्यांच्या चुकामुळे गरिबी तुमच्यावर आलेली आहे, गरीब मराठ्यांच्यावर आलेली आहे, आणि त्याचं खापं मात्र ओबीसी फोडायचं आणि गरीब ओबीसींचं आरक्षण जे आहे ते वरवाडून घ्यायचं जे आहे, हे सगळं जे आहे हे महाराष्ट्रामध्ये चाललेलं चुकीचं चाललेलं आहे. माझी विनंती आहे मराठा समाजाला, सरकारलासुद्धा, त्यातील काही मंत्र्यांनासुद्धा, किंवा हे जे वातावरण जे आहे हे वातावरण ताबडतोब आपण थांबवलं पाहिजे, कुठेतरी स्पष्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला सांगायला पाहिजे की हे सरसकट कुणबी दाखले देऊन आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, अशी स्पष्ट वाक्य तर सरकारकडून सुद्धा जाणं आवश्यक आहे. आम्हाला आश्वासित केलेलं आहे, पण तिकडं म्हणतात की ना आता 2 महिन्यानंतर आम्हाला मिळणारच आहे, असं अशी त्यांची भावना झालेली आहे. 3-3 रिटायर्ड हायकोर्ट जज जाऊन सांगितलं आहे की हे सामाजिक मागासले आरक्षण जे आहे 15-16 प्रमाणे आहे, हे असं जर कोणी जी आर काढून दिलं असं टिकू शकत नाही, हे त्यांना समजून सांगितलेलं आहे.
तरीसुद्धा 50% आतलंच आरक्षण पाहिजे, आम्हाला मागासवर्गातलंच आरक्षण पाहिजे. पण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. गायकवाड कमिशननं कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहेत ही पण भूमिका मांडली, ती पण सुप्रीम कोर्टने फेटाळलेली आहे. मग असं असताना सगळा हट्टाच ओबीसीच्याच आरक्षणासाठी का, हा आमचा प्रश्न आहे. वेगळं आरक्षण मिळू शकत असताना ते आम्हाला नको, आम्हाला हेच पाहिजे, ह्याच्यामुळं हा वाद निर्माण झाला आहे. आणि कृपया सगळ्यांनी हा वाद आता टाळला पाहिजे. सरकार एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्यांनी शपथ घेतलेली आहे, शिवरायांची शपथ घेतली की मी मराठा समाजाला टिकणार आरक्षण देतो म्हणून सांगतायत. मराठा समाजातले काही नेते जे विद्वान नेते मंडळी आहेत त्यांनीसुद्धा सांगितले की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण टिकणारं नाही आहे. आणि त्यामुळे टिकणारं आरक्षण हवं असेल तर आपल्याला EWS वरच अवलंबून राहावं लागेल किंवा वेगळा प्रवर्ग करून ते जे मिळालं ते घ्यावं लागेल. पण ओबीसीमध्ये असं सरसकट जात बदलून जाता येणार नाही अशी भूमिका अनेक मराठा समाज नेत्यांनीसुद्धा घेतलेली आहे. आणि कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत, हे सुद्धा नारायण राणेसारखे नेते असतील, कदम साहेबांसारखे नेते असतील, त्या नेत्यांनी झाय भूमिका मांडलेली आहेत. पण तरीसुद्धा ह्याच्यामागं काय हे आहे षडयंत्र मला कळत नाही की हे उठ की सूट सगळं ओबीसीवरच आम्हाला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे हे आरक्षण टिकवण्याचं काम जे आहे सरकारचं आहे. आणि जर सरकारने नाही टिकवलं तर मग मात्र ओबीसी पुढं रस्त्यावर येऊन उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि जर 24 जे आहे ना 24 जर तरीसुद्धा रात्री बेरात्री एखादा समजा जीआर काढलाच तर मात्र 24 निवडणुकीमध्ये जे कोणी सरकार हे निर्णय घेईल त्या सरकारला ओबीसी समाज जो आहे तो खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.